आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे लपतास किती एक असे समोर येवा. अरे भिया नको, मी खोत नाही, महेश असे तुमच्यातलंच असे येवा. महेश शेठ, वाईट वाटून घेऊ नका. ह्या वाड्याची आमका लहानपणापासून भीती आहे, ती काय लगेच जाऊची नाही. बघलं चाल घ्या, तुमका सगळ्यांका ह्या वाड्याची भीती आहे लहानपणापासून, म्हणून तुका हाय येताना त्रास झालो. खरं तर ह्यात वाड्याचा दोष नाही, काही रवत असलेल्या माणसांमुळे सगळं झालेलं. सगळी नाही, एकच भाई खोत. हे बघा, माका तुमच्या सगळ्यांची अडचण कळता, पण लक्षात ठेवा, ह्यो खोताचं वाडू ना, ह्या सातार्डेकरांचं वाडू आहे. त्यामुळे काय मदत लागली तर हय येऊ घाबरायचं नाही. आजपासून ह्या तुमच्या सगळ्यांचं हक्काचं घर असं, हैसून कोणी रिकाम्या हातान जाऊचं नाही, आणि इलेवर जेवल्याशिवाय जाऊ देऊचे नाही. देव तुमचा भला करो. वय वय वय. आता यापुढे एक गोष्ट विसरायची नाही, ह्या गावातल्या खोताची सत्ता संपली आ, गाव मोकळं झालो. महेश शेट, ओ महेश शेट, काय रे तू पळत किती गेलस? वाखरीवर कोण नवीन माणूस दिला काय? हे बघ, ते का सांग मी कामात आहे, हा नंतर येते. नाही नाही, आपले दामोअण्णा त्यांची तब्येत लय बिघडली, तुम्ही लवकर चला. अगो शालग्या, अगो शालग्या, अगो थांब, गाडी लवकर पोहोचतो लाव. अगो पळतच खाय, अगो घर उघडा. आई सर, एकदा सगळ्यांका भेटा येत काय असा, प्रवास खूप लांबचो असा, ही माणसं मला परत कधीच भेटायची ना, त्यामुळे सगळ्यांची आठवणी गोळा करून येत. म्हणजे रवलेलो प्रवास कसो, अगदी सुख घर होत. कधीच माझ्या देवळात गेलो नाही, कारण हिने त्याच्या काळजात माझा मंदिर बांधला होता. कधीच उत्सव आठवलो नाही, कारण त्याच्या हृदयात रात्र दिवस माझच उत्सव चालायचा. आयुष्यात अन्नाचा प्रत्येक क्षण माझा प्रसाद म्हणून याने ग्रहण केला, आणि आयुष्यभर केलेलं प्रत्येक काम त्याने माझी पूजा समजून श्रद्धेने केलं, आणि त्या कामातून मिळालेला पैसा ह्यो माझा प्रसाद समजून लोकांका वाटतो कर्मयोगी. आज ह्याचो परतीचो प्रवास सुरू झाला, माका याची साथ देऊकच होती. हा पुढचा प्रत्येक क्षण मी त्याच्या सोबतच रवतलंय, त्याची काळजी घे. हॅलो योगी, येतो माझा प्रसाद. हा झिल कसो आरे बरो आ अण्णा,
तुमच्या कृपान थंय मुंबई शिक्षण पण बरं चालला, तुमची आठवण काढता. बरं हा मा त्याका सांग खूप अभ्यास कर, आवशी बापाशीचा नाव मोठा कर, आता परत काय आपली भेट होणार नाही. हा भेट होणार आनंदा, ते आनंदा बघे येतो माझा प्रसाद आहे. कशी अरे बरी आहे. एक सांगा सामून विचारल्या आठवणीन सांग ठीक आहे, आता भेट काय परत होणार ना असं बोलता. ए बाबा ओके येतो माझा प्रसाद हा चढवाचा लगीन केलं. होय तू बरा काय बघलं लक्ष दी पोरांनी. अरे पळ्या मामा येतो माझा प्रसाद घे पण घे बाबा, आता काय आपली भेट परत होणार ना. हा बाकीच्या का देऊन येत खुर्ची येणार आहे, पाणी येणार कोणी तरी. अण्णा 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 काय झाला अण्णा अण्णा काय होता अण्णा, हे पाणी येणार आहे पाणी. देवासारखो माणूस आज अचानक असा काय वागायला लागलो देव जाणे. होय होय अचानक सगळ्यांची चौकशी करू केले, त्यांना काहीतरी कळलं असतला पण बोलणं पण चढ जाता. नको नको देवा, अरे जगात सगळी इतकी माणसं असत ना, आमच्या अण्णाकडे नको देव. अण्णा 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 अगो शालक्या तुका किती हाक मारू होतोय, पण तू खोळलास रे कसा धावत निघालस, तू हे आमच्या कसं काय पोचलस. हो तुमका काय जाणवता काय तो बघा तकडे मका दिसता आपलं रक्षण करतो अगो. वेळ काय आणि तुझा काय चालला, हे अण्णांची तब्येत बिघडली त्यांना पहिले भूक होया तर तू हे वेतोबा दिसत म्हणून उभे राहुल काय नाही ते भास होत चल पटकन बाबा चला. काय झालं काय नाही रे मी बरो असे हा, तुझा कामाक जा कामा करा कामा करा. बरे रे वा पोरानो आजपर्यंत खूप सांभाळलात रे खूप सांभाळलात, तुमच्यामुळेच माझ्या घरात चूल पेटली, आजीशी प्रगती झाली, दामूचो दामू अण्णा झालो, तो सगळं तुमच्यामुळे. तुम खावानो नमस्कार रे बाबा. आता याकच मागत माका माझ्या शेवटच्या प्रवासाक जाऊचा तेव्हा माझी साथ द्या, म्हणजे कसो प्रवास सुखकर जातलो. हा माझी वाट बघता, तुम्ही असे माझ्यात सामावून घेतलात ना माका त्याच्याकडे जाऊचा, माका तही नेऊन सोडा, तुम्ही माका साथ द्या, माका तुमचाच पांघरून व्हाया असा
शेवटच्या प्रवासात माझ्या बरोबर तुमचीच उभरवतली हा. चला मी येतोय. आता माझी निघायची वेळ झालेली हा. परत भेटायच नाही मी. अण्णा आहो या काय चाललं हे बघा. तुमचा काही एक होत आहे काल की तू सांग. महेश महेश शेठ अण्णा. अरे जो इलो आहे ना त्या जाऊ ह्या. अण्णा आता मनात जा काय असत ना तर काढून टाका. तुमचा चेडू इला आता तर तुमका खाई जाऊ देऊचा नाही. चल गया माझा चेडू. अगो माका जाऊ गया. तो माका नेव गेलो हा. माका जाऊ गया पण तू मात्र खंबीर रवायचा. या सगळा तू सांभाळायचा. तू खंबीर रवायचा. सगळ्यांका तू सांभाळ. माझी बाई ती रडा नको. माका रडा नको. अण्णांक पहिले घरी नेवी. अरे आता या घर ना आता ता घर. थंय जाऊचा असा. हा पहिला सगळा कार्यभार पडला. पहिलो थंय माका जाऊचा. आता माका माझी गाडी पकडूकच होई. पर्याय नाही. रडा नको रडा नको रडा नको. हा जो इलो तो जातलो. परानो खंबीर राव. हा धंदो करू गयो. हा आपण कसा धंदो करायचो ताट राहायचा. कोणासमोर वाकायचा ना कोण तो आसन देत. घाबरायचं नाही काय. मी असं हा ओम नम पराय शिवात्मने वेताळाय नम. ओम नम पराय शिवात्मने वेताळाय नम. ओम नम पराय शिवात्मने वेताळाय नम. देवा अरे बा काय चाललाय. काय अध्या बिज्ञा येत काय. ओम नम पराय शिवात्मने वेता. उठ तुझी गरज. हा उठ. हय माझो दामू अखेरच्या प्रवासात निघालो. हा प्रवास लांबचो. हा दमवणारो त्या लोकापासून त्या लोकापर्यंत. प्रवासात तहान लागतली. मनान साक्षात भगवान शंकराने गंगाजल धाडला. हा तातू स्वतःच्या हातून त्याका पास म्हणजे त्याचा पुढचा प्रवास सुखकर होईल. चल उठ. पहा येतो पा जशी तुझी इच्छा. का जरा हात धीरे. अण्णा
अण्णा अण्णा तुम्ही झोपून रवा, आता अजिबात उठायचं नाही. अण्णा पाका सांग, मी आणून देते. होय उगाच त्रास करून घेऊ नका. त्रास कसलो, तुमका उठान बघतोय, जर नाही बघलंय ना तर माका त्रास जातलो. परत तुम्ही फेका भेटा जात ना. अण्णा तुम्ही जर असं परत बोललात ना तर मी जन्मात तुमच्याशी बोलायचं नाही. असं किती सोय रोल किती सोय रोलो माझ्याकडे, आणि त्याच्यात माझ्या एडवान जर बोलो. अण्णा अरे काय चाललं, दोरी पण नाही, अन्न कधी पाणी पण नाही, त्या इतकी अडचण येत तिकडे तिका घरघर लागली. असं होता ने कि त्यांच्या शेवटच्या घटकेत तिका पाणी देऊक मिळता ने. काय झालं असं गपगप कशा? काका अण्णांची अवस्था लय वाईट झाली आहे, घरघर लागली आ, धावचे वेध लागले होते, आणि नेमक्या घरातला जल संपाचा काय करू कळणार नाही. हो धर बघ, हो सगळो तेचो खेळाच, माका त्या दृष्टांत दिले, हो भरलेलो कलश बाजू ठेवले आणि मका हय येऊक सांगितलं, आणि आता हय आता उशीर करूया नको, त्यांचो प्रवास कसो सुखकर होईत ह्या बघ. चल चला चल. अण्णा भिकू काकानी गंगाजल दिले सप्ताव कश. अण्णा काही अवस्था झाली आहे. नाही सोसले येतो बरोबर, नाव कसा गाव झाला. अण्णा अरे स्वतः देवन आणून दिले ना या. स्वतः हो देवळात बसलेलं, मका एकदम खूप आपल्यासारखे आणि असा झाला, चक्कर येऊ लागली म्हणून मी पायरीवर डोकं ठेवून झोपलंय, आणि तेव्हाच मका वेतोबा दृष्टांत दिले, हो कलश भरून आणून माझ्या बाजूक ठेवले, मी माका सांगितलंय हो साक्षात महादेवान धाडला असा तो सांगत होता. दामू अण्णांसारखा खूप पुण्यवान माणूस शोधून नाही सापडायचं, साक्षात महादेवान गंगाजल धाडले ना. उठ रे मग कलशाक नमस्कार करू तो. अण्णा सावकाश सावकाश गंगाजल
मकान ठेव गेलो माका त्याच्या वांगडा जाऊ घ्या ठेव गेलो तो त्यांनी सांभाळून राहून राहा अण्णा नाव तोंडात ठेवा तुमचा भला करतो माका जाऊ होया तो माका नेऊ गेलो हा अण्णा 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 अण्णा